रणसंग्राम लोकसभेचा सहप्रस्तुत लुईस बर्जर पेंट युअर इमॅजिनेशन को पॉवर्ड बाय अंबुजा सिमेंट आणि फॉर्च्यून सनफ्लॉवर ऑइल व्हेरी व्हेरी लाईट स्पेशल पार्टनर कोलगेट स्ट्रॉंग टीथ बनाए दात अंदर से स्ट्रॉंग गाजते आहे. या निवडणुकीत काय नेमके महत्त्वाचे मुद्दे असणार आहेत त्याची आपण चर्चा करणार आहोत. हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये महाराष्ट्राचं मँचेस्टर अशी ओळख असलेल्या इचलकरंजीमध्ये आत्ता आपण आहोत. या मतदारसंघामध्ये बहुतांश प्रमाणावरती शेतकरी, शेतीशी संबंधित समस्या, तरुणांच्या रोजगाराच्या समस्या, केंद्र पातळीवरचे नेमके काय उद्योग इथं आलेत, खासदारांनी मागच्या 5 वर्षामध्ये काय नेमकं काम केलं, केंद्रीय पातळीवरून लोकांना भेडसावणाऱ्या नेमक्या काय समस्या सोडवल्या, रस्ते, रेल्वे, विमानसेवा याची काही आश्वासनं दिलीत किंवा पूर्ण केलीत का, या सगळ्याची सखोल सविस्तर चर्चा आपण करूयात. आपल्याबरोबर हातकणंगले लोकसभा मतदारसंघामधल्या विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते आणि प्रतिष्ठित नागरिक आहेत आणि या ठिकाणी उमेदवार आणि त्यांचे प्रतिनिधी आहेत. आपण सुरुवातीला त्यांची ओळख करून घेऊयात. आपल्याबरोबर प्राध्यापक जालिंदर पाटील आहेत, ते स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष आहेत आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार विद्यमान खासदार यांची बाजू ते या ठिकाणी मांडणार आहेत. आपल्याबरोबर महादेव गौड आहेत, महादेव गौड उपजिल्हाप्रमुख आहेत, इथले शिवसेनेचे स्थानिक ज्येष्ठ नेते आहेत. महादेव गौड शिवसेनेच्या उमेदवाराची भूमिका या ठिकाणी मांडणार आहेत. रघुनाथदादा पाटील शेतकरी नेते या ठिकाणी आहेत आणि आपली भूमिका ते मांडतील. शेतकरी संघटनेची काय भूमिका आहे, का इथनं उमेदवारी ते करतायत आणि काय नेमकी त्यांची आश्वासनं असतील, का त्यांना निवडून द्यायचं ते सांगणार आहेत. ॲडव्होकेट इंद्रजित कांबळे कार्याध्यक्ष आहेत वंचित बहुजन आघाडीचे. वंचित बहुजन आघाडीला का निवडून द्यायचं हे ॲडव्होकेट कांबळे या ठिकाणी सविस्तरपणे मांडणार आहेत. का त्यांना मतं द्यायची हे ते सांगणार आहेत. आपण विद्यमान खासदार आहेत इथले राजू शेट्टी. काय असं काम प्राध्यापक जालिंद्र पाटील राजू शेट्टींनी केलेलं आहे, देशपातळीवरती राजू शेट्टी गाजतात पण या मतदारसंघामध्ये राजू शेट्टींनी काय काम केलं, उद्योजकांचे, शेतकऱ्यांचे, विद्यार्थ्यांचे, गरिबांचे, वंचित घटकांचे काय असे नेमके प्रश्न सोडवलेत, काय उद्योग आणलेत, नेमकी इथल्या सिंचनाची, पिण्याच्या पाण्याची काय स्थिती आहे, केंद्र पातळीवरचं काय नेमकं असं काम राजू शेट्टींनी केलं की त्यांना पुन्हा निवडून द्यायचं आणि काय त्यांची कामाची जंत्री आहे जी आता लाखो लोक टीव्हीवरती आपल्याला ऐकतायत, त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याची संधी आपल्याला आहे, काय सांगा. खासदार राजू शेट्टी एक उत्कृष्ट संसदपटू, देशातील एक प्रभावी खासदार, संघर्षाच्या मैदानामध्ये जन्माला आलेला नेता आणि एक वोट आणि एक नोटच्या बळावरती देशामध्ये एकमेव या मतदारसंघातून 1,70,810 मतांनी गत वेळेच्या निवडणुकीमध्ये विजयी झालेला नेता, उच्चकोटीचा त्याग या माणसाला इथंपर्यंत घेऊन आला. जवळजवळ 1,752,52,00,000 रुपयेच्या विकासकामाचे इथं आता मी पुरावे घेऊन आलो आहे. 2,000 कोटीच्या पुढे या मतदारसंघामध्ये या माणसानं विकास केलेला आहे. आज या इचलकरंजीमध्ये या लोकसभेचा रणसंग्राम या अनुषंगानं तुम्ही चर्चा ठेवत असताना या शहरासाठी काय केलं आणि या मतदारसंघासाठी काय केलं याचा लेखाजोगा या ठिकाणी मी मांडणार आहे. रुकडी गांधीनगरचा जो पूल होता, गेली 40-50 वर्ष हा पूल प्रलंबित होता. 11 कोटी रुपये या पुलावरती खर्च करून रुकडी आणि कोल्हापूरचं अंतर जवळ येण्याचा मार्ग खुला केला गेला. वस्त्रोद्योगाला टप योजनेच्या माध्यमातून 30% अनुदान खासदार राजू शेट्टींनी मिळवून दिलं आणि हे अनुदान देशामध्ये 1,750 कोटी रुपयेचं अनुदान, एका इचलकरंजी शहरामध्ये जवळजवळ 400 कोटी रुपयेचं अनुदान आलेलं आहे. वीकली मार्केटमध्ये पिविंग ब्लॉक 15 लाख रुपयेचे बसवलेले आहेत. भुयारी वीजवाहिनी या शहरामध्ये केलेल्या आहेत. PDBF योजनेच्या माध्यमातून या मतदारसंघामध्ये 54 कोटी आणि इचलकरंजी शहरासाठी 24 कोटी रुपये या योजनेच्या माध्यमातून आलेले आहेत. 150 कूपनलिका या शहरामध्ये मारलेल्या आहेत. जवळजवळ इथं असणाऱ्या प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा, आणखी महाविद्यालयांना किमान 500 इतके संगणक या ठिकाणी राजू शेट्टींनी दिलेले आहेत. आणि या सगळ्यापेक्षा जवळजवळ गेल्या 15 वर्षाच्या संघर्षामध्ये 460 रुपयेपासून 3,000 रुपयेपर्यंतचा जो ऊसाचा दर मिळालेला आहे या माध्यमातून या महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या शेतकऱ्यांना जवळजवळ 62 कोटी रुपये मिळवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्याही पुढे जाऊन मी असं सांगेन की सामान्य माणसाच्या अंगामध्ये आत्मभान देण्याचा प्रयत्न केला. मी कुणीतरी या व्यवस्थेतला आहे याची जाणीव सामान्य गोरगरीब शेतकऱ्याला करून दिली आणि शेतकऱ्याला सन्मान मिळवून देण्याचं काम ना माननीय शरद जोशींच्या पाठोपाठ जर कुणी केलं असेल तर ते खासदार राजू शेट्टीने केलं. आणि मला खात्री आहे
की वेगवेगळ्या पद्धतीनं चक्रव्यूह त्यांना भेदण्यासाठी आखला जातोय, आरोप होत आहेत, जातीयतेचे आरोप होत आहेत. पण मला विश्वास आहे की या सगळ्या कामाच्या बळावरती हा चक्रव्यूह खासदार राजू शेट्टी भेदणार आहेत आणि किमान 3 ते 3.5 लाख मताच्या मताधिक्यानं तिसऱ्यांदा या मतदारसंघामध्ये ते विजयी होणार आहेत. ठीक, महादेव गोडजी, मी आपल्याकडे येतो. शिवसेनेचा उमेदवार इथनं खासदार राजू शेट्टींना टक्कर देतो आहे, काय शिवसेनेचा अजेंडा असणार आहे, काय मुद्दे घेऊन शिवसेना लोकसभेला मत मागायला लोकांच्या समोर जाते? आता सुवर्ण संधी आहे, कोट्यवधी प्रेक्षक आमचे आणि लाखो तुमचे मतदार ऐकतायत. या इचलकरंजी आणि हातकणंगलेच्या परिसरामधल्या तमाम लोकांपर्यंत तुमचा मुद्दा तुम्हाला पोहोचवत येणार आहे, का निवडून द्यायचं शिवसेनेला? ह्या ठिकाणी आमचे उमेदवार आहेत ते ग्रामपंचायत सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष, अशा पद्धतीचं त्यांनी तळातून काम केलेलं आहे. इथले उमेदवार जे आहेत ते बहुजन समाजाचे उमेदवार आहेत. ह्या ठिकाणी तिने ग्रामपंचायतच्यापासून, जिल्हा परिषदपासून ते लोकसभेपर्यंत असा त्यांचा प्रवास आहे. ह्या ठिकाणी काम करत असताना तिने बहुजन समाजाला सोबत घेऊन काम करण्यासाठी म्हणून ते लोकसभेच्या मैदानामध्ये उतरले आहेत. आज ते शिवसेनेमध्ये जरी नवके असले तरीसुद्धा त्यांचा जो वसा आहे, त्यांनी बाळासाहेब माने खासदार जे होते त्या मतदारसंघातून 5 वेळा इथं निवडून गेलेले होते. त्यांच्या मातोश्री ह्या 10 वर्ष ह्या लोकसभा मतदारसंघाचं त्यांनी नेतृत्व केलेलं आहे आणि ह्या ठिकाणचा तळागळातील कार्यकर्त्याची त्यांचा संपर्क आहे. एक तरुण नेतृत्व म्हणून ते या ठिकाणी शिवसेनेच्या माध्यमातून या ठिकाणी उमेदवार उभे आहेत. रघुनाथ दादा पाटील, आपण काय मुद्दे घेऊन जाणार आहात? शेतकऱ्याचे मुद्दे महत्त्वाचे आपल्याकरता असतील की इतरही मुद्द्यांवरती ही लोकसभा निवडणूक आपल्याकरता महत्त्वाची आहे? खासदारांनी केलेल्या कामांचे जे दावे आहेत त्यांच्या प्रतिनिधींनी, त्यांना आपण समाधानी आहात का? आणि हातकणंगल्यातल्या मतदारांना आता आपल्याला काय आवाहन करायचं आहे, काय या मतदारांनी रघुनाथदादा पाटील आपल्याला निवडून दिलं पाहिजे? या मतदारसंघामध्ये ज्या भूमिका माझ्या आधीच्या प्रतिनिधींनी मांडल्या, त्या ज्या काही विकासाच्या कल्पना आहेत ह्या भ्रामक कल्पना आहेत, हे लक्षात घ्या. की किती 1000 कोटी रुपये आले आणि त्याच्यातले मग जनतेला किती मिळाले, हा जो विकासाचा आकडा सांगितला जातो हा पुढारी अधिकारी आणि कॉन्ट्रॅक्टर या तिघांच्या सोयीचा असतो, याच्यातला जनतेला काही फायदा होत नाही. पेविंग ब्लॉक बसवले जातात, गल्लीत असतात, पण गल्लीतच्या शेजारी राहणाऱ्या मजुराच्या घरात त्याच्यातला काही पैसा येत नाही. त्याला त्याच्या घामाचा दाम मिळाल्याशिवाय याचा काही या विकासाचा उपयोग नाही आहे. देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये शेतकरी आत्महत्या थांबल्या का वाढल्या हा जर आकडा बघितला तर काँग्रेसच्या कालावधीपेक्षा भाजपाच्या कालावधीमध्ये हा आकडा वाढलेला आहे. या मतदारसंघामध्ये सुद्धा पाण्याने सुजलाम सुफलाम असलेला हा मतदारसंघ आहे. इचलकरंजीसारखा औद्योगिक शहर आहे, परंतु करवीर तालुका असेल किंवा शिरोळ तालुका असेल याच्यामध्ये सुद्धा शेतकरी आत्महत्याचा व्हायला लागल्या. हा खरं म्हणजे गंभीर बाब आहे, परंतु या बाबीकडं कोणाचं लक्ष नाही आहे. माझी उमेदवारी एवढ्यासाठी आहे की सरकारं बदलली परंतु धोरण बदलत नाही आहे. कारण जे पहिल्या सरकारचं धोरण होतं त्याच्यात कानामात्र्याचा सुद्धा फरक झाला नाही. की आज जर उदाहरण सांगायचं झालं, वन्य प्राणी संरक्षण कायदा आहे. मी काल मी शिराळा पेठेत होतो, शाहूवाडीत होतो, आणि माणसांच्या जीवाला तिथं धोका झालेला आहे, प्राण्यांच्या जीवाला संरक्षण या सरकारने दिलं आहे, लक्षात ठेवा. आमच्या इथं बिलवडीला मोठा पाण्याचा ढो आहे, मगरी आहेत, मस्त झालेल्या आहेत, मस्तवाला आहेत. जवळजवळ 4 ते 6-7 माणसं आत्तापर्यंत त्यांनी मारली, परंतु त्या मगरीला मारायचं नाही, माणसं तिनं मारली तर चालत आहेत. हा जो काही आचरटपणा चाललेला आहे हा पहिल्या सरकारने केला तेच आता भाजपाचं सरकार करतं. एक ना अनेक गोष्टी अशा सांगता येतील की ज्यामध्ये कसलेही पॉलिसीचा फरक पडत नाही आहे, मागील पानावरून पुढे चालू असा जे चाललं आहे, आणि केवळ हे त्याच पॉलिसीवर पक्षाचा अभिनिवेश घ्यायचा, आणि आज या पक्षाकडनं, उद्या त्या पक्षाकडनं, उद्या त्या पक्षाकडनं, या पक्षाकडनं, पॉलिसीमध्ये काहीच फरक नाही आहे. तेव्हा धोरण बदलण्यासाठी मी निवडणूक लढवतोय हे लक्षात घ्या. जी अडकडे इंद्रजीत कांबळे, वंचित बहुजन आघाडी या लोकसभा मतदारसंघातनं निवडणूक लढवतीये, का आपल्या पक्षाला निवडून द्यायचं, का आपल्या उमेदवाराला निवडून द्यायचं, तुमचा अजेंडा काय असेल, आता मतदारांपर्यंत काय
तुमच्या उमेदवाराची आश्वासन आणि तुमच्या अजेंड्याला तुम्हाला पोहोचवायचं आहे? सर्वप्रथम झी 24/7 आभार मानतो, कारण हे एक विचार मंच आम्हाला उपलब्ध करून दिलं. मित्रांनो, आज आपण जर बघितलं की तुम्ही विचारलेल्या प्रश्नाप्रमाणे, तर माझं असं स्पष्ट मत आहे की आमचे जे काय आता जे इथे प्रतिनिधी उपलब्ध आहेत, त्यांनी मला वाटतं की भारतीय राज्यघटनेचा अभ्यास जरा बारकाईनं करायला पाहिजे. डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी म्हणजे मार्गदर्शक तत्वाचे अनुसरण, अन्न वस्त्र निवारा, शिक्षण आणि आरोग्य ही देण्याची जबाबदारी राज्यांची आहे आणि केंद्र शासनाची आहे. आता आमच्या राजू शेट्टी साहेबांच्या प्रतिनिधीनं सांगितलं की आम्ही 1100 कोटी रुपये आणले वगैरे वगैरे आम्ही खर्च केला. माझं नम्र निवेदन आहे, हे कुणाच्या खिशातले पैसे आले हो? हे सर्वसामान्य जनतेच्या खिशातले पैसे आले. आणि ज्यावेळी तुम्ही लोकप्रतिनिधी म्हणून निवडून जाता, त्यावेळी तुमची ही जबाबदारी येते की तुम्ही तुमच्या मतदारसंघातली काय त्रुटी आहेत, उणीवा आहेत, त्या तुम्ही राज्य शासनाला, केंद्र शासनाला कळवणं आणि त्याप्रमाणे त्या कामाची पूर्तता करून घेणं ही तुमच्यावर एवढी जबाबदारी असते. त्यासाठी कुणी असं म्हणू नये की मी एवढी कामं केली, मी एवढा पैसा आणला, मी इथं पेविंग ब्लॉक बसवले, मी तिथं पेविंग ब्लॉक बसवले, असं कुणीही म्हणू नये, असं माझं नम्र विनंती आहे. कारण आपल्या सर्वसामान्यांच्या खिशातून तो पैसा जातो. दुसरी गोष्ट अशी, आपण मला विचारलं की आमचा उमेदवार काय अजेंडा असणार आणि आम्हाला का निवडून द्यावं लोकांनी. मित्रांनो, आज मी आपणाला सांगू इच्छितो की 72 वर्षात मुळात म्हणजे आम्ही घराणेशाहीच्या विरुद्ध आहोत, आम्ही परंपराच्या विरुद्ध आहोत. आम्हीच निवडून आलो, आम्हालाच मत द्या, दुसऱ्या कोणाने काही घोडं मारलेलं नाही. त्यामुळं माझं असं नम्र विनंती राहील की एकदा वंचित बहुजन आघाडीला जे 72 वर्ष वंचित राहिलेले आहेत, प्रत्येक गोष्टीत वंचित राहिले, त्या वंचित घटकापैकी या बहुजनांच्या मधले जे काही वंचित आहेत, मग ते कुठल्याही जाती पंथाचे असोत किंवा कुणी असोत, ते आम्हाला सर्व सारखे आहेत. म्हणून माझी नम्र विनंती आहे की वंचिताला एकदा संधी देऊन बघा. आम्ही बोलणार नाही, आम्ही करून दाखवणार. ठीक, आपण आता सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्याकडे, मतदारांच्याकडे आपण जाऊयात आणि त्यांच्या मनामध्ये नेमकं काय आहे आणि काय भूमिका आहेत, काय व्हायला हवं होतं, हे आपण सगळं जाणून घेऊयात. मी आपल्याला विनंती करतो, कृपया आपले मुद्दे आपण सांगावेत, मात्र थोडक्यात आणि लोकसभा स्तरावरचे ते मुद्दे असले पाहिजे. उभं राहायला लागेल आपल्याला. इचलकरंजी शहर हे औद्योगिक शहर म्हणून ओळखलं जात आहे. या इचलकरंजी शहरामध्ये 10,000 टेक्स्टाईल उद्योजक आणि साधारणपणे 8,000 इंजिनिअरिंग उद्योजक आहेत. या 18,000 उद्योजकांच्यासाठी केंद्र सरकारच्या असणाऱ्या विविध योजना आणि ह्यांची अंमलबजावणी आणि त्याच्यासाठी सोयीसुविधा हे करण्यासाठी राजू शेट्टी साहेबांनी गेल्या 5 वर्षात काय केलं हे भिंग घेऊन शोधायची परिस्थिती आहे. एकमेव उसाचं कांड घेऊन फिरायचं आणि मी जनतेचा आवाज म्हणायचं. उद्योजकांच्यावर घोर अन्याय इचलकरंजीमध्ये केलेला आहे आणि जी काही सबसिडी मिळवून दिली आहे ती ठराविक लोकांना तेवढ्यात तेवढ्या त्यांच्या पुरत्या माणसाने मिळवून दिलेली आहे. सूक्ष्म लघु उद्योजकांना त्यातली एक कपरदिक दमडीसुद्धा मिळालेली नाही आणि हा आवाज दिल्लीत पोहोचवायचा जर आम्ही म्हणत असू तर हे 5 वर्षात आम्हाला कधी भेटलेलं नाहीत. आणि त्यांनी इचलकरंजीमध्ये वेगवेगळ्या असोसिएशन आहेत, उद्योजकांच्या संघटना आहेत, त्यांना स्वतःहून विचारायचे कष्ट घेतलेले नाहीत, त्यामुळे हे पूर्णपणे उद्योजकांच्या बाबतीत हे फेल ठरलेले. उसाचा प्रश्न मांडतात मात्र उद्योजकांचं काय असं ते म्हणाले अगदी थोडक्यात. राजू शेट्टींनी सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी आतापर्यंत काय केले त्याचं पहिला उत्तर आम्हाला राजू शेट्टींच्या कार्यकर्त्यांना द्यावं. सर्वसामान्य शेतकऱ्याकरता काय केलंय अगदी थोडक्यात. साहेब, माझा एक प्रश्न आहे. माननीय जे खासदार साहेब आहेत आमचे, राजू शेट्टी साहेब, यांनी युवकांसाठी काय कोणता उद्योग ह्या केंद्र शासनाच्या माध्यमातून हातकलंगडे मतदारसंघात दिला हा त्यांनी सांगावा. आणि दुसरा माझा ह्या चारही प्रतिनिधींना माझा प्रश्न आहे की तुम्ही निवडून आल्यानंतर युवकांसाठी तुम्ही काय करणार आहात, युवकांसाठी आपण काय कराल अगदी थोडक्यात. इचलकरंजी हे वस्त्रोद्योग शहर आहे. एका उमेदवारांच्या घरात 35 वर्ष खासदारकी होती आणि एका उमेदवाराकडे 10 वर्ष खासदारकी आहे. ह्या ही अशी परिस्थिती असतानासुद्धा एका उमेदवारांच्या घराण्याने 550 कार्यकर्त्यांना सोसायट्या मंजूर केल्या आणि एका उमेदवाराने 550 लोकांना टपची अनुदान मंजूर करून दिलं. ह्या व्यतिरिक्त सर्वसामान्य यंत्रमाग धारक आणि वस्त्रोद्योगासाठी हे काय करणार आहेत, हा चारही उमेदवारांना माझा प्रश्न आहे. सर, मला आपल्याला संबंध लोकसभा मतदारसंघाच्या अनुषंगाने एक प्रश्न विचारायचा आहे की लोकसभा स्तरावरचे मुद्दे हातकणंगल्यात सुटले का? इचलकरंजी हे या मतदारसंघातील सर्वात प्रमुख गाव आहे आणि यामुळं स्वाभाविकपणे इथं पहिला प्रश्न येतो तो वस्त्रोद्योगाच्या प्रश्नांचं काय झालं. तर खासदार राजू शेट्टी हे मूळचे शेतकरी नेते आहेत, त्यामुळं त्यांचा मूळ कळ हा
शेतकऱ्यांच्या प्रश्नांच्याकडे राहतो. परंतु टप सारखं जे अनुदान आहे, टेक्निकल अपग्रेडेशन फंड, जी योजना वाजपेयींच्या काळात सुरू झालेली होती यंत्रमागाचं आधुनिकीकरण होण्यासाठी, तर त्यासाठी 450 कोटी रुपयांचं अनुदान त्याने आणून दिलेलं आहे. राजू शेट्टीने ते एक काम केलेलं आहे. परंतु इचलकरंजीचा एकूण वस्त्रोद्योग आणि ते एकूण प्रश्न जर पाहता, त्यांच्याकडून अजून विकासांची अपेक्षा आहे. काय काम केलं ते सांगितलं त्यांनी. ठीक, आपल्याकडे मी येतो. काय नेमके सर्वसामान्य शेतकऱ्याचे आणि इतरांचे, सर्वसामान्य नागरिकांचे हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये काय प्रश्न सुटले? शेतकऱ्यांचा फार मोठा प्रश्न शेट्टी साहेबांनी सोडवलेला आहे. आता आमच्या काही मित्रांनी सांगितलं दांडक्याशिवाय. खरं म्हटलं तर आज ऊस हा शेतकऱ्यांचा महत्त्वाचा दुवा आहे, महत्त्वाचं पीक आहे. त्यानंतरसुद्धा पुढे गेल्यानंतर दुधाचासुद्धा मोठ्या प्रमाणात प्रश्न सोडवला आहे. शेतीच्या बाबतीत अतिशय काटेकोरपणे उपलब्ध वेळेवर उपलब्ध राहून जिथं जिथं सरकाराबाबत भांडायला लागेल, सरकाराच्या विरोधात दांडकं घ्यायला लागेल, सरकाराच्या विरोधात उपोषण करायला लागेल, तिथं प्रामाणिकपणानं राजू शेट्टी साहेबांनी तिथं उपोषण केलेले आहेत. आणि आजच नव्हे तर आज त्यांच्याकडे सत्ता असायच्या अगोदरपासून ते ह्या चळवळीत आहेत. आज ह्या गोष्टी झाल्या आमच्या शेतकऱ्यांच्या, पण वन्यजीव संरक्षणच्या कायद्याच्या संदर्भात सुद्धा आज राजू शेट्टी साहेब आमच्या शिराळ्याच्या नागपंचमीसाठी सुद्धा बांधलेले आहेत. त्याच्यानंतर अनेक गोष्टीमध्ये, जसे आता रघुनाथ दादांनी सांगितलं, हा प्रश्न राजू शेट्टीनी मांडलेला आहे, परंतु BJP सरकारांच्या पुढे काही विलाज चालत नाही, म्हणून ते आज ही सत्ता बदलण्याची वेळ आली, म्हणून यांनी हा सत्ता बदलला. म्हणजे याचा अर्थ असं नाही की आज उद्या ह्या पक्षात, उद्या त्या पक्षात, त्याचं पक्षाचं बदलायचं कारण म्हणजे प्रश्न सुटले नाही, म्हणून तरी हा मार्ग काढायचा त्याने अवलंबला. सविस्तरपणे मुद्दा त्याने मांडला. ग्रामीण भागातून आले ते मतदारसंघाच्या, अगदी थोडक्यात काका. लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं वेगवेगळे पक्ष, वेगवेगळे नेते भाषण करत असतात, पण ते भाषण करत असताना त्यांनी संयम बाळगला पाहिजे. कारण कालच राजू शेट्टींनी देशाच्या जवानांच्या विषयी, त्यामध्ये सुद्धा जातीपातीचं राजकारण आणण्याचा प्रयत्न केला. त्यांचं भाषण ऐकल्यानंतर तुमच्या लक्षात येईल, देशाचा जवान हा देशाकरता लढत असतो, कुठल्या जातीकरता लढत नसतो. अशा परिस्थितीमध्ये सुद्धा राजू शेट्टींना त्या जवानांची जात दिसायला लागली. याच वेळेला लक्षात येत आहे की राजू शेट्टींच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे. त्याला एकमेव कारण देतोय, कारण या इचलगंजी मतदारसंघामध्ये, मी मुद्दा म्हणून सांगतोय, इचलगंजी मतदारसंघामध्ये केंद्र शासनाकडून ज्या ज्या योजना आल्या, मग त्या रेल्वे असू देत किंवा इतर वेगवेगळ्या योजना असू देत, त्या प्रत्येक योजनेला विरोध करायला हे शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते जबाबदार आहेत. आणि आज नेमक्या निवडणुकीच्या वेळेला विचारतायत की काय तुम्ही केलं म्हणून, सरकारला जर तुम्ही काय केलं म्हणून विचारताय, तर आलेल्या योजनेला का विरोध करताय, हा माझा प्रश्न आहे. काका आपण विचारू, ठीक येतो, विचारतो काका, सगळ्यांना विचारतो अगदी थोडक्यात, सगळ्यांना प्रतिनिधित्व देऊयात, सगळ्यांकडे सारख्या प्रतिनिधित्वाने आपण जाऊयात. काय काय प्रश्न नाही, मुद्दा असा आहे की का या सर्व मतदारसंघामधले जे प्रश्न आहेत ते सर्वसामान्य म्हणून काय आपल्याला भेडसावतात, काय लोकसभा स्तरावरचे प्रश्न आहेत? या मतदारसंघातील सर्वसामान्यांचा जर प्रश्न असेल तर सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी वर्गाचा प्रश्न आहे, आणि तो ऊस उत्पादक, दूध उत्पादक शेतकऱ्याचा प्रश्न आहे. बहुतांशी शेतकरी वर्ग या मतदारसंघात आहे, आणि तो प्रश्न खासदार राजू शेट्टी यांनी लोकसभेमध्ये अतिशय प्रभावीपणे सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राजू शेट्टींना विजयी करून विजयाची हॅट्रिक करावी असं मी जनतेला आवाहन करेन. ठीक, आपण तिकडच्या भागामध्ये जाऊयात, काही मंडळी आपल्याला सातत्यानं बोलत आहेत. मी येतो आपल्या सगळ्यांच्याकडे येतो काका, 2 मिनिट अगदी थोडक्यात. G24 सगळ्यात पहिला मी आभार मानतो, आणि सगळ्या ह्या साक्षी इचलकरंजी वतीनं, आणि मी G24 सुद्धा हात जोडून विनंती करतो की इचलकरंजी हे महाराष्ट्राचं मॅनचेस्टर म्हणून ओळखलं जातं. ह्या इचलकरंजीमध्ये 6-7 दिवसाला एकदा पाणी येतंय साहेब. ह्या पाण्यासाठी जी दानोळी योजना आणली, त्यासुद्धा त्या योजनेमध्ये सुद्धा खासदार साहेबांनी आपली निर्णायक भूमिका मांडली नाही, आलेले पैसे परत गेले. इचलकरंजी पाण्याविना अधुरी आहे. ह्या इचलकरंजीचा पाण्याचा प्रश्न हा लोकसभेत मांडून
इचलकरंजीची चेष्टा करायचं काम राजू शेट्टी यांनी केलेलं आहे. इचलकरंजी जनता यांना माफ करणार. मुद्दा लक्षात आला. माझी एक विनंती आपल्या सगळ्यांना असेल, कृपया थोडक्यात मुद्दे आपल्या सगळ्यांनी उपस्थित करावे. आपण थोडं पुढे या, अगदी थोडक्यात. माझा प्रश्न असा आहे की 3 वर्षापूर्वी याच खासदार साहेबांना हे जे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे नेते जे होते ते भ्रष्टाचारी कलंकित वाटायचे, पण गेल्या वर्षभरात त्यांना हेच सगळे चांगले वाटले आणि मोदी आणि बाकीचे जे पक्ष आहेत सत्ताधारी पक्ष हे त्यांना बिनकामाचे वाटायला लागले. याचं कारण काय एवढं त्यांनी सांगावं. माझ्या आपण ठरवावं. माझी कसं आपण खाली बसा कारण ते समोर कॅमेरात दिसणार. आमच्या मित्रांनी संघटनेच्या आता म्हटली की राजू शेट्टींची हॅट्रिक करा, पण हॅट्रिक ही बॉलरची होती, बॅटमनची होत नाही. आणि या दणक्याला ठासून मारणार आम्ही आणि पाडणार. आता इचलकरंजीचा ज्वलंत प्रश्न आहे, पाणी प्रश्न. त्यासाठी खासदार साहेबांनी काय केलं एवढं सांगावं. आणि जर ठाण्यासारख्या ठिकाणी खासदार एक श्रीकांतजी शिंदे यांच्या माध्यमातून ESI सारखं मोठं 100 कोट्याचं रुग्णालय उभारवू शकतं, तर इचलकरंजीच्या IGM साठी खासदार फंडातनं का पैसे मिळाले नाहीत. आपण सोडलं तरी चालेल, मी पकडतो. अच्छा, पहिल्यांदा ABP माझं स्वागत. खरं म्हणजे जी चॉईस खरं तर जे आत्ता चर्चा होते, मूळ अर्थकारण देशाचं ठरलं जातं ते शेतीच्या प्रश्नावरनं जातं, शेतीच्या उत्पन्नावर ठरलं जातं, ज्याच्यामध्ये राजू शेट्टीचा अग्रभाग आहे की देशपातळीवर या माणसानं अनेक संघटना एकत्र करून या संबंधीचा आवाज उठवला आहे. खरं तर अनेक संघटना रघुधनदादा पाटीलपासून अनेक संघटना याच्यामध्ये योगदान दिले आहेत, कमी जास्त प्रमाणात असतील, परंतु हे काम करत असताना आणखी नागरी सुविधासाठी त्यांना वेळ मिळेल न मिळेल, परंतु त्यांनी अनेकदा प्रश्न मांडूनसुद्धा सध्याच्या सरकारनं त्यांना प्रतिसाद दिला नाही, त्याचं ऐकून घेतलं नाही, आणि म्हणून त्यांना तसा निर्णय घ्यावा लागला. आपण आता नेत्यांकडे जाऊयात. मी पुन्हा आपल्याकडे येईन. मी पुन्हा येईन आपल्याकडे. 2 मिनिट ठीक, अगदी थोडक्यात. जालेंद्र पाटील साहेब, मी तुम्हाला एक सांगतो. काल जे राजू शेट्टींचे बोलणं केलं की ब्राह्मण समाजातले कोणी मिलिटरीमध्ये नाहीत, तर माझे सासरे मिलिटरीमध्ये होते. एक मिनिट माझे सासरेमध्ये मिलिटरीमध्ये होते, त्यांचे भाऊ साहेब मिलिटरीमध्ये होते, आणि आता मेहणा माझा फ्रंट रोड लढतोय. मी ब्राह्मण समाजाचा हे आहे, एक लक्षात ठेवा. तुम्ही बोलताना कुठल्याही जातीवर जाऊ नका. आम्हाला पण तुमची जात काढता येते. आम्ही काय बांगडे भरलेले नाही आहेत. हा, अगदी थोडक्यात. पहिल्यांदा मला शिवसेनेबद्दल बोलायचं आहे. पहिल्यांदा तुम्ही काँग्रेसमध्ये राष्ट्रवादीमध्ये होता, घराण्यानं एक त्यांची सत्ता भोगली आणि पुन्हा तिथं आता काही तयार होत नाही म्हणून शिवसेनेमध्ये गेला. मला दुसरी बाजू बोलायची आहे ती स्वाभिमानीबद्दल, की तिथं पण तुम्ही प्रश्न लोकांचे ह्या सगळ्या गोष्टी बाजूच्या आहेत, पण तुम्हाला महत्त्वाचं असतं ते म्हणजे सत्ता. आणि मला आणखी एक दुसरी गोष्ट बोलायची आहे की ती की शेतकऱ्यांच्यासाठी आम्ही आंदोलनं केली, बऱ्याचशा काही काही लढे लढवले असं तुम्ही म्हणताय, पण त्याच वेळेला त्या शेतकऱ्याच्या बांधावर जाणाऱ्या आमच्या शतमजुरांचं वंचितांचं ती बाजू कधी मांडणारात का? त्यांनी फक्त वर्षानुवर्ष जेवढी मजुरी घेतली तेवढीच घ्यायची. मला हे दोन्ही प्रश्न या दोन्ही प्रतिनिधींना विचारायचे. इथं अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत, या सर्व प्रश्नांची उत्तरं आपल्याला घ्यायची आहेत. अनेक प्रश्न जनतेनं संतप्तपणे विचारले आहेत, काही प्रश्न बोचरे आहेत, समर्थनात काही आहेत. सत्ताधारी आणि विरोधक ज्यांनी आतापर्यंत सत्ता भोगली आहे त्यांना हे प्रश्न आहेत, या प्रश्नाची उत्तरं त्यांना द्यावी लागतील. जनता या मतदारसंघातल्या अत्यंत जिव्हाळ्याचे प्रश्न उपस्थित करते. एक छोटासा ब्रेक घेतोय, ब्रेक नंतर आपण उमेदवार प्रतिनिधींकडून याचं उत्तर घेऊयात. लगेचच परततोय. आपण हातकणंगले लोकसभा मतदारसंघात आहोत. स्वागत. आपण हातकणंगले लोकसभा मतदारसंघात आहोत इचलकरंजीमध्ये. प्राध्यापक जालेंद्र पाटील, अत्यंत टोकदार प्रश्न आपल्याला उपस्थित झाले. या इचलकरंजीमधल्या व्यावसायिकांच्या प्रश्नासंबंधित असतील किंवा उद्योग व्यावसायिक जे संबंध मतदारसंघातले आहेत, मला वाटतं 4,500 जास्त मोठी संख्या त्यांची आहेत. काय यांच्यासाठी आपण केलं, पाणी योजनेकरता काय केलं, हॉस्पिटल मोठं का आणलं नाहीत, आणि सगळ्यात महत्त्वाचा एक आक्षेप आहे तो म्हणजे प्रचारात जातीपातीचा उल्लेख करून राजू शेट्टी काय हासिल करू इच्छितात असा संतप्त सवाल इथं विचारण्यात आला, त्याला काय उत्तर आपला? इथं गोरगरीब बेरोजगारांच्यासाठी एका माझ्या मित्रानं प्रश्न विचारला. मला त्याला एकच सांगायचं आहे की दूध आंदोलनाचं हत्यार वारंवार जे चळवळीनं उपसलं त्याच्या गर्भामध्ये हा गोरगरीब सामान्य शेतकरीच होता. त्याच्या पुढं जाऊन मला एक गोष्ट बोलायची आहे की या देशातल्या साईनाथन माझे जवळचे चांगले स्नेही आहेत. साईनाथन असं म्हणाले की या देशातल्या 76% लोकांचं दरडोई उत्पन्न 20 रुपये आहे,
आणि तळातल्या 8% लोकांचं दर डोई उत्पन्न हे 5 रुपये आहे. या देशामध्ये वंचित असेल, दलित असेल, पददलित असेल याच्या बरोबरीनं या व्यवस्थेतला 76% वर्ग हा वंचितांचं जीवन जगतोय, ही आकडेवारी त्याचं द्योतक आहे. तरुणांच्यासाठी या ठिकाणी एक प्रश्न माझ्या मित्रांनी विचारला गेला, मला त्यांना सांगायचा आहे की ज्या वेळेला मोदी सत्तेवरती आले त्यावेळेला मोदींनी वर्षाला तरुणांना 2 कोटी नोकऱ्या देण्याचं आश्वासन दिलं गेलं. पण माझ्याकडे इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशनचा रिपोर्ट आहे, मे 2014 ते ऑगस्ट 2017 पर्यंत 8 लाख मला बोलू द्या, माझी एक विनंती आहे, बिलकुल नाही, खाली बसा, काका खाली बसा. लोकशाही पद्धतीने जिथं चर्चा होईल अजिबात नाही मित्र, हे लोकशाही पद्धतीने नाही अजिबात नाही. उत्तर द्यायला बाकीचे, तू प्रश्न विचार. सर नाही, मी अजिबात नाही. आपण खाली बसा, प्लीज सगळ्यांनी शांतता ठेवा सगळ्यांना. तुमच्या, अरे तुमच्याकडे मी येतो ना साहेब, मी आश्वासन देतो आपल्याला, मी येतो. प्रश्न सगळ्यांनी विचारले, उत्तर कोण घेईल? बिलकुल नाही. माझी हात जोडून विनंती आहे साहेब, हे बरोबर नाही. हे तू झुंडशाही करतोस मित्र, ही झुंडशाही आहे, ही गुंडगिरी आहे. शांत रहा, ही गुंडगिरी आहे. जालिंदर पाटील आपण उत्तर द्या. सर माझी विनंती, कोणीच बोलू नका. तुम्ही प्रश्न प्लीज, तुम्ही प्रश्न विचारत कृपया. मी शांतपणाने हे प्रश्न ऐकून घेतले कारण मला उत्तरं द्यायची आहेत भावानो. मी प्राध्यापक आहे, मी उच्च विद्या विभूषित आहे, मी प्रश्नाला भिडणारा माणूस आहे. माझा मुद्दा चुकीचा असेल तर तुम्ही मला जरूरपणाने जाब विचारा. मे 2014 ते 2017 पर्यंत या देशामध्ये 8,23,000 तरुणांच्या नोकऱ्या उपलब्ध झाल्या. इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशनचा हा रिपोर्ट आहे. दुसरी गोष्ट, या ठिकाणी दादांनी एक प्रश्न उपस्थित केला विकास कामाच्या संदर्भामध्ये, ठेकेदारांचा त्यांनी मुद्दा उपस्थित केला. गेल्या 10 वर्षाच्या खासदारकीच्या काळामध्ये राजू शेट्टी नावाच्या माणसानं जर पुन्हा एका ठेकेदाराकडून 10 रुपये घेतल्याचं दादा तुम्ही दाखवून दिलं तर उद्यापासून मी रघुनाथ दादांचा कार्यकर्ता म्हणून काम करायला तयार आहे. तिसरा एक या ठिकाणी मुद्दा उपस्थित झाला, जातीयतेचा मुद्दा उपस्थित झाला की जातीयतेचे विखारी चटके राजू शेट्टींनी जेवढे सोसलेले तेवढे मला वाटतं या देशातल्या 7-7.5 खासदारांनी सोसलेले नाही. या ठिकाणी माझे एक मित्र म्हणाले की माझं अख्खं कुटुंब सैन्यामध्ये आहे, माझा पुतण्या सुद्धा एनडीए मध्ये काम करतोय. काल बोलत असताना राजू शेट्टींनी की बहुजन समाजाची शहीद होणारी जेवढी मुलं आहेत त्या तुलनेमध्ये देशपांडे कुलकर्णींची मुलं कमी आहेत असा मुद्दा उपस्थित केला असताना सुद्धा प्रसार माध्यमातून त्याचा वेगळ्या पद्धतीनं स्पष्टीकरण. तिसरी गोष्ट, वस्त्रोद्योगाच्या संदर्भामध्ये या ठिकाणी एक मुद्दा मांडला गेला. नाही पण आपण 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 एखादं असं वक्तव्य केलं आणि ते दुखावणार आहे त्याची माफी मागा ना. आपण माफी मागा विषय संपतो ना, माफी मागा ना. आज ऐका, स्वाभिमानी पक्षाचा जिल्हाध्यक्ष म्हणून जर तुमचा काही गैरसमज झालेला असेल राजू शेट, ऐका भावानो, तर तुम्हाला सांगतोय का, स्वाभिमानी पक्षाचा जिल्हाध्यक्ष म्हणून आतापर्यंत चंद्रकांत दादांची जीभ घसरली, दानवेंची जीभ घसरली, बापटांची जीभ घसरली, त्यांना ह्या प्रत्येक भाजपाच्या नेत्याच्या जीभा घसरलेल्या आहेत. एकटे राजू शेट्टीला त्यासाठी भेटीला धरू नका. काय गिरीश बापटांनी पुण्यामध्ये विधान केलं मला माफी मागा ना साहेब. मी मान्य करतो, माफी मागा विषय संपतो, पुढे जाऊ. मी मान्य करतो या गोष्टी, पण या जीभा घसरलेल्या आहेत. मला या ठिकाणी एक मुद्दा साहेब, माफी मागा, आपण पुढे जाऊ. संपलं या ठिकाणी दुखावलेत ना मला लोकांची. मी ऐका, राजू शेट्टींच्या वतीनं एक जिल्हाध्यक्ष म्हणून मी दिलगिरी व्यक्त करेन भावानो, मला त्याबद्दल दुःख नाही. पण प्रश्नाच्या संदर्भामध्ये या ठिकाणी वस्त्रोद्योग हे इचलकरंजी मॅनचेस्टर आहे. मला एक ठिकाणी मला इथं मुद्दा फक्त मांडू द्या, हे मॅनचेस्टर आहे. राजू शेट्टींनी वस्त्रोद्योगासाठी काय केलं असा इथे एक मुद्दा उपस्थित झाला. ह्या सगळ्या इचलकरंजीच्या उद्योग जगतातल्या शहरवासियांना मला सांगायचं आहे की या देशामध्ये जवळजवळ 7 ठिकाणी हा उद्योग मोठ्या प्रमाणात मध्ये चालतो. सुरतमध्ये भाजपाचे दर्शना जारदोस हे खासदार आहेत. भिलवाडा राजस्थानमध्ये सुभाषचंद्र बोहरिया हे भाजपचे खासदार आहेत. बुरानपूरमध्ये मध्य प्रदेशामध्ये नंदकुमार सिंह चव्हाण हे भाजपचे खासदार आहेत. जिथं भिवंडीमध्ये वस्त्रोद्योगाचा व्यवसाय चालतो तिथं कपिल पाटील हे भाजपाचे खासदार आहेत. सोलापूरमध्ये शरद बनसोडे आहेत.
मालेगाव धुळेमध्ये सुभाष भामरे एवढे सगळे भाजपचे खासदार आणि वस्त्रोद्योगाच्या मंत्री ज्या आहेत त्या माझा या सगळ्या खासदारांना प्रश्न आहे की सहा खासदार तुमचे या शहरामध्ये काम करताय जिथं वस्त्रोद्योगाचा उद्योग चालतो तिथं ह्या माणसांनी काय केलं मला सांगा. राजू शेट्टीनी तर टप योजनेच्या माध्यमातून दिलेल्या अनुदानाचा मी उल्लेख केलाय. इथं चोपडे साहेब या ठिकाणी बसलेले आहेत, या शहराचे नगरसेवक आहेत. नगरसेवक विठ्ठल चोपडे साहेबांनी या ठिकाणी सांगावं की पाणी प्रश्नाच्या संदर्भामध्ये जर राजू शेट्टींचा दोष आढळला तर इचलकरंजी शहरामध्ये पुन्हा पाय टाकत नाहीत. या ठिकाणी नगरसेवक चोपडे साहेब बसलेले आहेत. 2016 पर्यंत या योजनेमध्ये राजू शेट्टींचा सहभाग सुद्धा नाही. याचे सर्व सर्व पातक हळवणकरांच्याकडे जात आहे, लक्षामध्ये घ्या. तुम्ही या संदर्भात आम्हाला जाब विचारू शकता पण आमचा त्याच्यामध्ये अजिबात जालिंदर पाटील साहेब जालिंदर पाटील ज्या प्रश्नांना काका तुम्ही का असं असंसदीय पद्धतीने बोलताय, मी आपल्याकडे येतो ना. नाही चुकीचं सांगतायत ना, तर हे जनता ऐकते, जनता मतपेटीतून उत्तर देईल कोण चुकीचं सांगतंय. सर 2 मिनिटं मी आपल्याकडे येतो, वेळ जातोय काका, कार्यक्रमाचा वेळ जातोय. ज्या प्रश्नाला बगल दिली जाते जनतेच्या, तो प्रश्न जनता चांगला लक्षात ठेवते मतदान करताना, हे आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. मी शिवसेनेकडे येतो जालिंदर पाटील साहेब, कृपया आपण यापुढचं उत्तर थोडक्यात द्याल अशी अपेक्षा करतो. सरळ सरळ आपल्या तुम्हाला आपापसात बोलायचं असेल तर कृपया बाहेर जा साहेब, आपसात बोलायचं असेल तर बाहेर जा. या कार्यक्रमामध्ये आपण शांतता ठेवा. आपण शिवसेनेकडे जाऊयात. सरळ आपल्याला आरोप आपल्यावरती असा केला की राष्ट्रवादीतली सत्ता भोगून संपली म्हणून ही मंडळी शिवसेनेमध्ये आली आहेत, यासह अनेक आक्षेप झाले उपस्थित, त्याला काय उत्तर आहे? या ठिकाणी वंचित आघाडीच्या कार्यकर्त्यानं आमच्या उमेदवार आरोप केला की दुसऱ्या पक्षातून या पक्षात आले, त्यांचे जे वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर हे मागच्या वेळेला निवडून आले, ते कुठल्या पक्षाच्या पाठिंब्यावर निवडून आले अकोल्यामध्ये, ते त्यांना पहिला प्रश्न विचारा. ते होते का त्याला विचारा, कुठल्या पक्षाच्या पाठिंब्यावर ते निवडून आले, कुणावर युती केली होती ते त्यांना पहिला विचारून घ्या. उत्तर आहे आमचं, कुठल्या पक्षाच्या पाठिंब्यावर अकोल्यामध्ये निवडून आले, दावरच्या पाठिंब्यावर, त्याचं त्यांना माहिती विचारा की कुणाचा पाठिंबा घेऊन ते निवडून आले. चार खासदार होते, त्यामध्ये हे जे निवडून आले अकोल्यामधून ते काँग्रेस राष्ट्रवादीचा त्यावेळेचा पाठिंबा घेऊन त्यावेळेला निवडून आलेले. विचारत मला प्रश्न विचारल्यापेक्षा असू देत साहेब, असू देत काँग्रेस सुद्धा राष्ट्रवादी शरद पवार साहेब राष्ट्रवादी चुकीचं बोलताय तुम्ही, आपल्या चुकीचं बोलताय निवडून आले, राष्ट्रवादीची स्थापनाच नव्या 9 झाली. चार खासदार बरं, एकाच राष्ट्रवादीची स्थापना गेले. गौडसाहेब मुद्दा, गौडसाहेब माझ्याकडे बघा, इकडे बघा. 2000 सांगण्याचा तुम्ही प्रयत्न करताय तेच पुन्हा पुन्हा सांगितलं तर आपला वेळ वाजेल, लोकांपर्यंत ते पोहोचलंय. रघुनाथदादा छोटासा मुद्दा आपल्याकडे घेऊन येतो की जे मतदारसंघातल्या जनतेच्या आता मनामध्ये आहे ते जनतेनं सांगितलं, अगदी थोडक्यात उत्तर द्या. आपण प्रश्न आपल्याला नव्हता पण तरी आपलं प्रतिनिधित्व मी त्याच्यामध्ये घेतोय, मला लोकांकडे जाऊन वंचित बहुजन आघाडीकडे जायचंय. हे सगळं पाहिल्यानंतर इथली निवडणूक खरोखर लोकांच्या मुद्द्यावरती होते आहे का, आणि शेतकरी ठीक आहे पण इतर जी मंडळी आहेत त्यांचे देखील मुद्दे लोकसभा स्तरावर महत्त्वाचे आहेत, ते विचारात घेतले पाहिजे असं वाटतं का? यामध्ये आत्ता जे काही कार्यकर्त्यांनी समोरच्या भूमिका मांडली आणि त्याच्यामध्ये जे राजू शेट्टींच्या भक्तांनी काही गोष्टी मांडल्या, त्याच्यासाठी मला एवढंच सांगायचं आहे की राजू शेट्टींना या महाराष्ट्रातल्या उसाचे भाव पाडण्यासाठी म्हणून खासदारकी कारखानदारांनी दिलेली आहे, लक्षात ठेवा. त्याच्यासाठी माझ्याकडं पुराव्याचे कागद आहेत, याच्यासाठी आपण मला प्रोत्साहित करू नका, मी काही केलं तरी खरं तेच बोलणार आहे. त्याच्यामध्ये गणदेवी साखर कारखान्याने प्रति टन 4,741 रुपये दिलेले आहेत आणि त्या गुजरातमधला सगळ्यात खराब कारखाना मरोलीचा आहे आणि त्याची रिकव्हरी आहे 8.5%. त्या 8.5% रिकव्हरीच्या कारखान्याने शेतकऱ्यांना 3,000 रुपये प्रति टन भाव दिलेला आहे. आज आपल्या भागातले भाव काय आहेत
आणि त्या सगळ्या कारखानदारांच्या पाठिंब्यावर राजू शेट्टी आता पुन्हा निवडणूक लढवायला उभे राहिलेले आहेत, हे लक्षात घ्या. दुधाच्या बाबतीमध्ये एकूण सांगतो की दुधाला भाव मिळवून दिला, हातापायाला चिंध्या बांधून फिरले. आज तुम्हाला सांगतो की आम्ही 1 जूनचं जे आंदोलन झालं पुणतांब्याच्या शेतकऱ्यांचं, महाराष्ट्र बंद झाला, 27 रुपये दुधाला भाव मिळाला पाहिजे 3, 5, 8, 5 गाईच्या दुधाला, म्हणून जी आर निघाला. आणि या जी आरच्या वर याने आंदोलन केलं, 25 रुपयाची मागणी केली. आंदोलन पावसाळ्यात सुरू केलं की ज्या वेळा दुधाला खप नसतो, आणि त्या काळात शेतकऱ्यांचं दूध थांबवून टाकलं, दूध संघाने आपली शिल्लक पावडर सगळी दूध करून शहरामध्ये विकून टाकली, पैसे कमवून दूध संघ गब्बर झाले, ते सगळे दूध संघ आता त्यांच्या बाजूला उभे राहिलेले. मुद्दा आहे तो, एकच मिनिट मला द्या, की या इचलकरंजी आणि आतकनंगले लोकसभा मतदारसंघामध्ये पाणी पिण्याचं जे निघालं, हे पिण्याचं पाणी खराब कुणी केलं? राजू शेट्टी आता 10 वर्ष खासदार आहेत, आणि या 10 वर्षामध्ये पोल्युशन बोर्डाच्या ऑफिसवर किती वेळा त्यांनी कारवाई केली? जे यंत्र मागायच किंवा ज्या काही यंत्रणा इथल्या आहेत किंवा जे साखर कारखाने आहेत किंवा कोल्हापूर महानगरपालिका आहे, जे पंचगंगा नदीचं पाणी दूषित करणारे लोक आहेत, त्यांच्यावर जर खासदारांनी कारवाई केली असती, मी तशी कारवाई करून दाखवलेल्यापैकी एक आहे. मी आता वेळ आहे कमी म्हणून मी ते मांडत नाही. हो ना, आता ते द्यायला प्यायला जालिंदरला, जालिंदरला द्या ना. म्हणजे आज महाराष्ट्रामध्ये कावीळ होते, लक्षात घ्या. हे बघा, जगाच्या बाहेर गेली कावीळ, पण आज इथं इचलकरंजीत कावीळ व्हायला लागलेलं आहे. या कावीळीला जबाबदारी खासदारांनी घ्यायला पाहिजे का नाही? का घेतली जात नाही? पाणी कुठलं द्यायचं हा पण त्यांना, पण पाणी खराब कोणी केलं हे सांगा. ठीक दादा, मुद्दा लक्षात आला. ऍडव्होकेट कांबळे, थोडक्यात आपला मुद्दा मांडून आपण जनतेमध्ये जाऊयात. ज्या मुद्द्यांवर इथं सगळं भांडण, वादविवाद, एकमेकाला वाईट शब्दामध्ये एकमेकावरती टीका होणं, हे जे सगळं या निवडणुकीच्या रिंगणात आपण पाहतो, खरं तर सर्वसामान्यांच्या मनामध्ये नेमकं काय आहे? काय मुद्दे असतील वंचित बहुजन? या दोघांनाही बाजूला काढू जे भांडण करायला लागलेत, आणि एक शांत चित्तानं आमची पाठी कोरी आहे, आम्ही या जनतेचे सर्वसामान्यांचे प्रश्न घेऊन आम्ही त्याच्यासाठी लढा उभारू, प्रसंगी जनआंदोलन करू. ज्यावेळी जनशक्ती रस्त्यावर उतरेल, फक्त निवडून गेला म्हणून तो त्याचं तिथं प्रतिनिधित्व करत नाही, ज्यावेळी जनताच त्यांच्या दरवाजात जाऊन बसेल त्यावेळी त्यांना कळेल की बाबा आपणाला या इचलकरंजीचे प्रश्न आपणाला सोडवले पाहिजेत. दुसरं की असं सर, आपण आता कॅन्सर झोन, दादानी तर सांगितलं, त्यांनी तर बाटल्याच भरून आणलेत, आता हे बाटल्या भरून आणलेत हे दाखवायला लागलेत. त्यावेळी बघावं, इथले आमदार असू देत किंवा खासदार असू देत, हे काय करतायत? आता या जनतेनं स्वतः त्या बाटल्या घेऊन या आमदार आणि खासदारांच्याकडे जावावं आणि त्याचा जाब विचारावा. पण आम्ही निश्चितपणे सांगतो की आम्ही असं काही करणार नाही. जनतेच्या मुख्य भावनाशी आणि त्यांच्या प्रश्नाशी आम्ही निगडीत राहून आम्ही त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्राधान्य देऊ. सर, आपण सर्वसामान्यांच्याकडे जाणार आहोत, इथं काही महिला भगिनी आहेत, आपल्याला काय मुद्दे मांडायचे आहेत, नेमक्या काय अडचणी आहेत महिला म्हणून, कारण इतर मंडळी कोण नाहीत. माझी एक विनंती, आपण कृपया जागा सोडून जाऊ नका, नाही त्यांना बसू देत. माझा कार्यक्रम लाईव्ह सुरू आहे साहेब, कार्यक्रमाची आचारसंहिता असते, ती पाळावी लागेल आपल्याला. ताई, महिला म्हणून आपल्याला काही समस्या इथल्या लोकसभा स्तरावरच्या मांडायच्या आहेत? ॲक्च्युली इकडं साधारण मुलं जरी फिरली ना एक दिवस फक्त इचलकरंजी, हे जे खासदार आहेत त्यांनी जर एक दिवस पण निरीक्षण केलं असेल इचलकरंजीचं, तर सर्वसामान्य प्रश्न असा आहे की पंचगंगा आपली नदी असून आपण त्याचं पाणी पिण्यासाठी यूज करू शकत नाही, कारण जयंती नाला आणि काळेओढ्याचं पाणी तिथं जात असतं आहे, आणि हे प्रदूषण गेल्या कित्येक वर्षापासून होत आहे हे सगळ्यांना माहीत आहे. प्रदूषणाचा प्रश्न आहे, त्याच्या जे काही बाटले आहे, मी माझ्या सहकारी मंगेश आहे तिकडे त्याला विनंती करतो की हे कुठलं पाणी आपण आणलंय? हे पंचगंगेचं पाणी आहे आमच्या. राजू शेट्टी साहेब जिल्हा परिषद सदस्यपासून आमदार खासदार ह्या पंचगंगेच्या नदीच्या उसावर झालेत, परंतु त्यांनी पंचगंगेकडे कधी बघितलं नाही, फक्त त्यातल्या उसावर प्रश्नावर त्यांनी कायम आंदोलन केलेलं आहे. आपण इतर काही सर्वसामान्यांच्याकडे जाऊ काका, अगदी थोडक्यात लोकसभा स्तरावरचे प्रश्न काय आहेत इथे सर्वसामान्यांचे? राजकीय अभिनय सगळ्यांनाच आहे, सर्वसामान्य माणसाला इथं लोकसभा स्तरावरचे काय प्रश्न महत्त्वाचे वाटतात? लोकसभा स्तरावर जर बोलावलं गेलं, त्या इचलकरंजीमध्ये बरेच शिक्षण घेऊन आमचा युवक असा मोकळा फिरत आहे, पण त्या बाबतीत त्यांच्या शिक्षणाची दखल घेऊन त्यांचा रोजगाराचा प्रश्न. हा ठीक ठीक ठीक, मला त्या बाजूला कृपया आपण सगळ्यांनी जाऊ देत. अगदी शेवटच्या भागाकडे आपण आलो होतो आणि आपल्याला, मला तिकडं अगदी त्या भागामध्ये जायचं आहे, काही
सर्वसामान्यांना प्रश्न उपस्थित करायचे. काय येतो मी अगदी थोडक्यात. इचलकरंजीमध्ये कामगार वर्ग 80% आहे आणि कामगार वर्गांसाठी इथल्या आमदार आणि खासदारनं काहीच काम केलं नाही. आणि इथल्या ज्या इचलकरंजीमध्ये एक प्रॉपर विषय मोठा आहे की दलित वस्तीची 4 एकर जमीन इथल्या भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीने मिळून काढून घेतलेली आहे. ती जमीन समाजाची परत दिली पाहिजे. हा दलितांच्यावर झालेला अन्याय हे मिलीभगत आहे आणि दलितांच्यावरचा अन्याय का या सरकार करतं हे आम्हाला जाब विचारायचं आहे. आपण कार्यक्रमाच्या शेवटाकडे जाताना माझी विनंती आपण सगळ्यांनी शांतता ठेवावी. जाता जाता आता वेळ अगदी कमी, अगदी 30 सेकंदात उमेदवारांनी आपला प्रचार करायचा आहे आणि सांगायचं आहे की आपल्याला का निवडून द्यायचं, काय महत्त्वाच्या मुद्द्यावरती, सोबतच या प्रदूषणाच्या प्रश्नावर आपण उत्तर द्यायचं. प्राध्यापक जालिंद्र पाटील, 30 सेकंद अगदी थोडक्यात. शेतकऱ्यांचा एक लढाऊ नेता, संघर्षाच्या मैदानामध्ये उभा राहिलेला नेता, ज्याच्या घरामध्ये 3 माणसं सुद्धा बसण्यासाठी जागा नव्हती अशा घरातला एक नेता या परिसरातल्या बागायती, आपण बोला पाटील साहेब, आपला आवाज लोकांपर्यंत, या परिसरातल्या सगळ्या सामान्य शेतकऱ्यांनी उभा केला. आणि या माणसानं जवळजवळ 5 विधेयकं संसदेमध्ये मांडली, 550 ते 600 प्रश्न उभे केले, शहरांचे उभे केले, गोरगरीब शेतकऱ्यांचे उभे केले, कष्टकऱ्यांचे उभे केले, कामगारांचे केले, मजुरांचे उभे केले. आणि आम्हाला विश्वास आहे की जवळजवळ अगदी आजच्या या क्षणापर्यंत 1 वोट आणि 1 नोटच्या माध्यमातून 31 लाख रुपये लोकनिधीतून अजून जमा झाले आहेत. या देशामध्ये एकमेव असा माणूस आहे की ज्या माणसाला लोक स्वतःच्या खिशातल्या पैशांना निवडून देतात. शिवसेनेच्या उमेदवाराला का निवडून द्यायचं थोडक्यात अगदी 30 सेकंद. जे ते खासदार आहेत राजू शेट्टी, हे 10 वर्षामध्ये ह्या शहरामध्ये ह्या हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये जे जनतेला पाहिजे अशा पद्धतीचं ह्या खासदारांनी कुठलंही काम केलेलं नाही. ह्यांनी निधी आणलं म्हणून सांगतात हा भोगस प्रकार आहे. ह्या इचलकरंजीमध्ये ते आम जनता आहे. कोणी सांगू देत की इचलकरंजीमध्ये कुठल्या रस्त्यासाठी किती काम केलं, गटारीसाठी किती केलं, काय केलं ही जनता सांगेल. हा कागद हा भोगस कागद आहे. यांच्याकडे खासदार राजू शेट्टी यांनी या 10 वर्षामध्ये कुठलंही काम केलेलं नाही. या ठिकाणचा आमचा जो उमेदवार आहे हा उमेदवार जिल्हा परिषद ग्राम पंचायतमध्ये काम केलेला उमेदवार आहे. ह्या प्रतिनिधीला आमच्या निवडून गेल्यानंतर हातकडे लोकसभा मतदारसंघातील 517 जी गाव आहेत त्यामध्ये आमचा प्रतिनिधी म्हणून हा उमेदवार काम करेल असं आम्हाला वाटतं. म्हणून आमच्या इथल्या उमेदवाराला आपण निवडून द्यावं असे. रघुनाथ दादा, काय आपल्याला निवडून द्यायचं 30 सेकंदात जाता जाता? या लाखो मतदार लोकसभा मतदारसंघामध्ये आता जे काही 2 उमेदवारांनी सांगितलं, मला पुन्हा पुन्हा आपल्या सर्वांना सांगायचं की उमेदवार त्यांची पॉलिसी हे तपासा. आज राजू शेट्टी काँग्रेसच्या आणि राष्ट्रवादीच्या पॉलिसीवर, त्यांच्या धोरणावर, त्यांच्या ताकदीवर उभे राहिलेले आहेत. एकेकाळी राजू शेट्टी सांगत होते हे काँग्रेस आणि राष्ट्रवादीवाले म्हणजे दरोडेखोर आहेत, अलीबाबा 40 चोर आहेत. आता हे 41वे त्यात सामील झाले. आज भाजपा शिवसेनेचं राज्य आहे. पॉलिसीमध्ये काय फरक पडला एवढं सांगा. ॲडव्होकेट इंद्रजित कांबळे, का वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला निवडून द्यायचं? दादा जाता जाता हे बघा, वेळ थोडा दादा. हे आत्ताचे विद्यमान खासदार यांच्या प्रतिनिधीने 76% समाज हा वंचित आहे हे त्यांनीच मान्य केलेलं आहे. मग आम्हाला त्यांनी प्रतिनिधित्व द्यायला नको का? हा माझा सरळ सरळ प्रश्न आहे. त्यामुळं माझं असं म्हणणं आहे की त्यांची जर मान्य करत असतील की अहो 76% आम्ही आहोत तर आम्हाला त्यांनी संधी द्यायला पाहिजे. दुसरी गोष्ट साहेब अशी की आमचं जे काय आहे की ह्या तळागाळातल्या सर्वसामान्य बहुजनांना ज्यांनी कधी स्वप्नच बघितली नाहीत उठायचं प्रत्येकाने मिस होणार, माझे आई वडील झाले, माझे हे झाले, ते झाले, अरे नाही, मला तर एकदा स्वप्न पडू दे, मला स्वप्न पडू दे एकदा मी निवडणुकीला उभा राहतो म्हणून. म्हणून आमच्या 72 वर्षात बॅरिस्टर ए आर अंतुले जर सोडले तर कुणीही कुठल्याही काँग्रेसनं ना कुठल्याही विरोधी पक्षानं मुस्लिम समाजाला नेतृत्व देण्या करण्याची संधी दिलेली नव्हती. त्यामुळं आम्ही संपूर्ण जातीगोतीचा विचार करून संपूर्ण प्रतिनिधित्व. नाही नाही साहेब, साहेब खासदारांनी आपली बाजू या ठिकाणी मांडली. आजच्या कार्यक्रमामध्ये आपण इथंच थांबतोय. मात्र हातकणंगले लोकसभा मतदारसंघातल्या मतदारांनी भरघोस मतदान करावं असं आवाहन आम्ही त्यांना करतो. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा 24 तास. हा एक पाऊल पुढे.